आपण अरे बाबा, ते मुद्दे निर्णय अंतिम पक्षश्रेष्ठी घेणार आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठीने एकदा ते मुद्दे अंतिम केले की मग ते तुमच्या समोर येईल सगळं. बाळासाहेबांची आमच्या श्रेष्ठीने आमच्या काही जणांना या चर्चेमध्ये भाग घेण्याकरता नियुक्त केलं होतं. त्यामुळेपैकी प्रत्येक पक्षाचे काही प्रतिनिधी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर 2 दिवस चर्चा करत होते. काल पण केली, आज पण केली, आणि आम्ही अंतिम मसुदा केलेला आहे. आता तो अंतिम मसुदा आमच्या आमच्या पक्षाच्या श्रेष्ठीकडे पाठवल्याशिवाय तुमच्याशी शेअर करता येणं शक्य नाही आहे. त्यामुळे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना जे काही बदल सुचवायचे असतील ते सुचवतील, आणि नंतर पुढची काय कारवाई असेल ते आदेश देतील. तर आता या क्षणाला आणखी आपल्याला माहिती देण्यासारखं दुसरं काय? पक्षांच्या श्रेष्ठींकडे हा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे तो पाठवण्याची व्यवस्था होईल, आणि त्यानंतर तिन्ही पक्षाचे श्रेष्ठी एकत्रित बसून योग्य तो निर्णय. मसुदा 17 तारखेपर्यंत पूर्ण होईल का? आता मसुदा तिन्ही पक्षश्रेष्ठींकडे जाईल, त्यावर अंतिम निर्णय होईल. त्यानंतर तिन्ही पक्षश्रेष्ठी हा निर्णय घेतील, आणि पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय त्याची पुढे अंमलबजावणी करण्याचं काम आहे. शरद आघाडीचं जर पवार साहेबांची आणि सोनियाजींची काही भेट होणार आहे का पुढच्या 3 दिवसांमध्ये? का 17 नोव्हेंबरला 19 तारखेला भेट होण्याची चर्चा आहे. लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून चालू होते, आणि त्यामुळे त्यानंतर त्यांची भेट होणारच. शिवसेनेच्या नेत्यांपैकी काँग्रेस हायकमांडला कोणी भेटणार आहे का या 2 दिवसात? ते उद्धव साहेब सांगतील. चांगला योगायोग आहे, आणि मला असं वाटतं केवळ मीच त्यांना भेटलो असं नाही, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आम्ही सगळेच भेटलो, आणि आमच्या सर्व पक्षांच्या आपापल्या पक्षांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून आदेशावरून ही बैठक झाली. 2 दिवस ही बैठक सुरू होती. तो कार्यक्रम बनवलेला आहे. आम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये आणखी काय थोडीफार सुधारणा असतील तर आमचे श्रेष्ठी जे आहेत आम्हाला ते सांगतील, आणि त्यानुसार त्याच्यामध्ये काही थोडाफार बदल होऊ शकेल. मला असं वाटतं की जे आज एवढ्या मोठ्या अडचणीमध्ये राज्य सापडलं असताना आज सुकाणू कुणाच्याच ताब्यामध्ये नाही, तर सुकाणू फक्त आता राज्यपालांच्या ताब्यात आहे, आणि पुढे काही पावलं पडण्यात लवकर पावलं पडण्याच्या दृष्टीनं सरकार स्थापन होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्या दृष्टीनं मगाशी सांगितल्याप्रमाणे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल पुढे पडलेलं आहे. आता याच्यामध्ये भाजपला सत्तेपासून रोखणं हा ही या 3 पक्षांचा प्रमुख हेतू आहे का? असं आहे ना की हे 3 पक्ष एकत्र आले की तो आपोआपच तो मुद्दा जो आहे त्याचं निराकरण. आजची जी बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक होती, आणि या बैठकीमध्ये सांगितल्याप्रमाणे किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली, जी सगळ्यांच्या हायकमांडची चर्चा होती, हायकमांडची इच्छा होती की आपण एक ठरवलं पाहिजे 3 पक्ष ज्यावेळेस एकत्र पुढे जायचं आहे त्यावेळेस तो कार्यक्रम समान असला पाहिजे, विभिन्न आणि विचारांच्या पक्षाला एकत्र यायचं. केवळ ही सरकार स्थापन करायचं नाही तर सरकार चालवायचं आहे, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आता हा मसुदा जवळपास अंतिम करून हा हायकमांडकडे पाठवला आहे, वरिष्ठांच्याकडे.